माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या सैनिकी शाळेसाठी तीस कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे भावी सैनिकांच्या स्वप्नपूर्तीचा मार्ग अधिक प्रशस्त व्हावा यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार सातत्यानं प्रयत्नशील आहेत आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे चंद्रपूरची सैनिकी शाळा भारतात आज मितीला असणाऱ्या एकोणतीस सैनिकी शाळांपैकी अतिशय उत्तम अशी वास्तू चंद्रपूरमध्ये पूर्ण झाली आहे पहिली साभ्या वर्गाची तुकडी जून दोन हजार दाखल झाली आणि आज ही सैनिकी शाळा वेगाने प्रगतीकडे वाटचाल करत आहे चंद्रपूर आणि बल्लारपूर रस्त्यावरील भिवकुंड जवळील हिरव्यागार विस्तीर्ण अशा एकशे तेवीस एकरामधील सैनिकी शाळेची वास्तू पूर्णत्वाला आली आहे चार हजार कामगारांनी अहोरात्र या ठिकाणी काम करून विक्रमी वेळेत सैनिकी शाळा पूर्ण केली आहे अस्तित्वात असणाऱ्या सर्व सैनिकी शाळांपैकी सर्वात अद्यावत अशी ही इमारत व्हावी यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार प्रयत्नरत होते आज उभी असलेली ही डौलदार शाळा आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा स्वप्नपूर्ती प्रकल्प आहे कोणत्याही चंद्रपूरकराच्या नजरेत भरणारा आणि ऊर भरून येणारा हा भव्य प्रकल्प आहे चंद्रपूरला एका दूरदृष्टीच्या नेत्याने दिलेली ही अमूल्य भेट आहे या सैनिकी शाळेत मुलींना प्रवेश मिळावा यासाठी आमदार मुनगंटीवारांनी यशस्वी प्रयत्न केलेत आता मुली देखील या सैनिकी शाळेत श सैनिकी शिक्षण घेऊ शकतात या शाळेत अनेक निर्माणाधीन कामांसाठी निधीची आवश्यकता असल्याने आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पाठपुरावा करून तीस कोटी रुपये निधी मंजूर करवला आहे